नमस्कार, मी भाऊ तोरसेकर। आता विधानसभा निवडणुका घोषित झालेल्या आहेत। हा व्हिडिओ ऐकताना तुम्ही कदाचित उमेदवारी अर्ज भरायलाही सुरुवात झालेली असेल, वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार झालेले असतील जाहीर, कदाचित युती झाली असेल किंवा शिवसेना भाजप युती मोडलेली असेल, वेगवेगळ्या गोष्टी होतील। पण साधारणतः निवडणूक आली की त्याच्याविषयी जे कुतूहल असतं सामान्य माणसाला किंवा पत्रकारांना, राजकीय विश्लेषकांना, ते त्या निवडणुकीचे निकाल कसे लागतील असं। गेल्या लोकसभेच्या वेळेला मला आठवतं की साधारण 8 महिने आधी मी एका कार्यक्रमामध्ये, माझ्याच राजकीय मुलाखतीमध्ये, जेव्हा गठबंधन सर्व विरोधी पक्षांचं मोदी विरोधी गठबंधन होणार अशी चर्चा चालू होती, त्यावेळेला तो कार्यक्रम झाला होता आणि त्याच्यात मी मोदींना 300+ जागा मिळतील असं भाकीत केलं होतं। मग त्याच्यावर पुस्तक लिहिलं, त्याच्या 5-6 आवृत्ती निघाल्या, इंग्लिश हिंदीमध्ये त्याची भाषांतरं झाली। तर त्यामुळेच मग आत्ता विधानसभा निवडणूक आहे, तो मग माझं भाकीत काय याविषयी अनेकांना कुतूहल आहे। अनेकांनी फोन करून किंवा सोशल मीडियातून मला वारंवार त्याविषयी प्रश्न विचारला आहे। तर मी त्याविषयी एक गोष्ट सांगू शकतो की आज मी हे करतो आहे की मी त्याविषयी पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये साधारण निकाल कसे लागतील याविषयी मी आधीच भाकीत केलेलं आहे। माझ्या 50 वर्षाच्या पत्रकारितेचं आयुष्य जे आहे त्यामध्ये ही विधानसभा निवडणूक मला सगळ्यात नीरस वाटली। नीरस एवढ्यासाठी की कोण जिंकणार, कोणाचं सरकार होणार हे माहितीच आहे। म्हणजे जसं अगदी 1962 किंवा 1967 निवडणुका मला आठवतात, मी शाळकरी वयात होतो, तेव्हाही काँग्रेस जिंकणारच, काँग्रेसचंच सरकार येणार हे आम्हाला माहिती असायचं। पण निदान त्यावेळेला जे पक्ष विरोधी होते ते सरकार बनवू शकणार नव्हते, सरकार पाडू शकणार नव्हते, पण ते ज्या ताकदीने आणि मेहनतीने लढायचे तशी ही लढत करताना आज कोणी दिसत नाही। आणि म्हणून मी या निवडणुकीला नीरस म्हणतो। किंबहुना ही निवडणूक आणखी एका कारणासाठी महत्त्वाची आहे की यात ज्या छातीठोकपणे देवेंद्र फडणवीस असतील किंवा अमित शाह असतील की पुन्हा एकदा मोदी असतील, ते सांगतात की फडणवीस परत एकदा मुख्यमंत्री होणार यात आणि परत एकदा भाजपचं सरकार येणार, ते युतीचं पण म्हणत नाहीत, भाजपचं सरकार येणार असं म्हणतात आणि ते सत्य आहे। किंबहुना हे मोदी शहा बोलून दाखवतात, पण तेच आपल्याला राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन पक्षही बोलतात असं म्हणावं लागेल, कारण त्या पक्षातले प्रमुख आमदार उठून भाजपच जायला निघालेले आहेत। कारण त्या आमदारांना आपण आपल्या मूळच्या पक्षात राहिलो तर परत निवडून येणार नाही असं वाटते। निवडून आलं आणि भाजपची सत्ता आली आणि नंतर हे आमदार गेले तर गोष्ट वेगळी असते, पण हे आमदार निवडणुका लागण्यापूर्वी जात आहेत। ह्याचं कारण त्या त्या आमदारांना आपापल्या मतदारसंघातल्या मतदारांचा कौल कळलेला आहे। पडतील असं नाही, पण कदाचित मी राष्ट्रवादीचं आहे तर राष्ट्रवादी किंवा पवार या नावामुळे मी पडेन का अशी त्यांना भीती आहे आणि म्हणून ते भाजपत जायला निघालेत। आणि ते जात आहेत कसे लक्षात घ्या की साधारणतः युतीमध्ये जी जागा शिवसेनेच्या वाट्याला जाईल तिथले लोक आहेत ते शिवसेनेत जात आहेत, जी भाजपच्या वाट्याला जाईल अशी अपेक्षा आहे ते भाजपकडे जात आहेत, आणि अनेकांना लांग लावून उभे असतानासुद्धा भाजपने घेतलेलं नाही। याचा अर्थ उघड आहे की निवडणूक एकतर्फी आहे। आणि म्हणून मी जेव्हा ते पुस्तक लिहिलं त्याच्यात मी हा सगळ्या राजकारणाचा उहापोह केलेला आहे। आणि माझ्या पुस्तकाचा महाजनादेश युती 230 की भाजप 150, म्हणजे युती अजून झालेली नाही आणि मी लिहिलं तेव्हाही झालेली नव्हती, हे पुस्तक आहे। आणि या पुस्तकात मी म्हटलेलं आहे की युती 220 जागा मिळवेल की एकटा भाजपा 150 जागा मिळवेल। तर 150 म्हणण्याचा अर्थ असा होता की 150 युती झाली तरी भाजपा मिळवणार, कारण युतीत राहूनसुद्धा तो 160-170 जागा लढवून 150-145 चा पल्ला गाठतील, हे भाजपचं उद्दिष्ट आहे।
आणि उरलेल्या साधारण 70-80 जागा आहे शिवसेना जिंकेल हे माझं गणित आहे. पण समजा युती झाली नाही, युती झाली नाही तर भाजपसाठी सगळ्या 288 जागा मोकळ्या होतात आणि मित्रपक्षांसाठी 15-20-25-30 जागा जरी सोडल्या, 38 जागा सोडल्या तरी भाजपला 150 जागा लढवता येतात. आणि त्या 250 जागा लढवताना त्यांचे 122 आमदार आहेत, त्याखेरीज आत्ता त्यांच्याकडे आलेले 10-15 आमदार असे आहेत की जवळजवळ 150 जागी भाजपकडे स्ट्रॉंग उमेदवार आहेत. पण त्याखेरीज जे टपलेले आहेत वेगवेगळ्या पक्षातून भाजपमध्ये यायला असेही आमदार किंवा स्ट्रॉंग नेते आहेत, त्यांना घेऊन भाजप आपला उमेदवार बनवू शकतो. आणि मग 288 जागा भाजपने लढवल्या तर भाजप सहजगत्या स्वबळावर 150 आकडा ओलांडून पुढे जाईल. मग या सगळ्या निवडणुकीचा खटाटोप काय कशासाठी आहे तर ही निवडणूक पहिल्यांदा एका वेगळ्या कारणासाठी मला महत्त्वाची वाटते. या निवडणुकीत नंतर म्हणजे याच्या निकालानंतर 2019 विधानसभा निवडणुकीनंतर काय वेगळं होणार आहे? भाजपच सत्तेवर येईल कदाचित आधीपासून किंवा नंतर शिवसेना परत युतीमध्ये सत्तेवर येईल, सत्तेमध्ये सहभागी होईल, बदलणार आहे तो विरोधी पक्ष बदलणार आहे. कारण ज्या ताकदीने गेल्या वेळेला चौरंगी लढती होऊन राष्ट्रवादी किंवा काँग्रेस हे स्वबळावर 41 आणि 42 जागा मिळवू शकले तेवढी ही ताकद आणि तेवढी इच्छाशक्ती आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे राहिलेली नाही. आणि त्याचं प्रत्यंतर आपल्याला त्यांचे सोडून जाणारे आमदार, भाजपत शिवसेनेत जाणारे आमदार बघितले की आपल्या लक्षात येतं की त्या दोन्ही पक्षांनी विरोधी पक्ष म्हणून पण टिकून राहायची इच्छा गमावलेली आहे. आणि अशा वेळेला मग महाराष्ट्राच्या राजकारणात नवा विरोधी पक्ष उदयाला येऊ शकतो. ही परिस्थिती आजची नाही, 1988-90 नंतरची परिस्थिती तुम्ही आठवा की त्यावेळेला 85 विधानसभा निवडणुका झाल्या, त्यावेळेला शरद पवारांनी पुलोद केली होती तयार, पुरोगामी लोकशाही दल, आणि त्या पुलोदमध्ये सगळे विरोधी पक्ष काँग्रेसविरोधात एकत्र आले होते. दत्ता सामंत आणि शिवसेना सोडली तर बाकी सगळे विरोधी पक्ष पवारांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले होते आणि त्यांनी मोठी टक्कर दिली होती. काँग्रेसला कशा बशा 162 जागा 160 जागा टिकवता आल्या होत्या, पण 100+ अधिक जागा विरोधी पक्ष जिंकून गेला होता. त्यानंतर अचानक पवार हे आपले 50-60 जे काही आमदार होते त्यांच्या समांतर काँग्रेसचे ते घेऊन काँग्रेसमध्ये गेले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेला विरोधी पक्ष पुरता पुलोद, ज्याच्यामध्ये शेकाप, कम्युनिस्ट, जनता दल असे वेगवेगळे, रिपब्लिकन असे वेगवेगळे गट होते, हे सगळे गट विस्कटून गेले आणि विरोधी पक्षच पांगला. त्यांना जत्रेत हरवलेलं आपण मूल म्हणतो तशी परिस्थिती त्या विरोधी पक्षांची झाली. आणि त्यात जी पोकळी निर्माण झाली त्या पोकळीमध्ये शिवसेना घुसली आणि 86 ऑक्टोबरमध्ये शरद पवार काँग्रेसमध्ये गेले आणि त्यानंतर जो विरोधी पक्ष महाराष्ट्रातला विस्कटला होता तेव्हा जनतेने, मतदाराने नवा विरोधी पक्ष शोधायला सुरुवात केली, नवा विरोधी नेता शोधायला सुरुवात केली. आणि तेव्हा पवारांची टक्कर देऊ शकणारा असा एकच नेता तेव्हा महाराष्ट्रात होता, त्याचं नाव बाळासाहेब ठाकरे. आणि बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेना. आणि त्यामुळे पटापट बघता बघता महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक वगळता शिवसेनेची फारशी संघटना नव्हती. पण पवार एकदा काँग्रेसमध्ये गेल्यानंतर जी तिथल्या विरोधी पक्षामध्ये पोकळी निर्माण झाली होती, तिथला जो काँग्रेस विरोधी कार्यकर्ता होता, मतदार होता, त्याने जी शोधाशोध सुरू केली, त्यावेळेला शिवसेनेचे तरुण नगरसेवक मुंबईतले खेडोपाडी फिरायला लागले, जिल्हा तालुक्यात फिरायला लागले आणि अचानक शिवसेना हा विरोधी पक्ष म्हणून पुढे आला, त्याची प्रचिती तुम्हाला 1988-90 आलेली दिसते. म्हणजे 85 तुम्हाला असं दिसेल की मृणाल गोरे वगैरे, दत्ता पाटील वगैरे असे जे विरोधी नेते होते, त्यांचे पक्ष होते, ते 1990 संपले आणि शिवसेना आणि त्यांच्या जोडीला आलेला भाजप हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रमुख विरोधी पक्ष म्हणून बसले. शिवसेनेचे 54 आमदार निवडून आले, म्हणजे प्रॅक्टिकली शिवसेनेने त्यावेळच्या पवारांची जी काँग्रेस होती समांतर तिची जागा घेतली, 50+ आमदार. आणि भाजपने शेकाप वगैरे जे किंवा
जनता दल असे जे छोटे पक्ष होते त्यांचा सगळा मतदार अँटी काँग्रेस मतदार घेऊन शिवसेना आणि भाजप हा नवा विरोधी पक्ष म्हणून उदयाला आला. आज महाराष्ट्रामध्ये तशी परिस्थिती आहे. विरोधी पक्ष दुबळा पांगळा विस्कटून विस्कळीत झालेला आहे आणि अशा वेळेला आज तुम्ही टिंगल कराल, कोणीही टिंगल करावी, मनसेची किंवा वंचित बहुजन आघाडीची, पण मला हे भविष्यातले विरोधी पक्ष वाटतात. कदाचित ही 2019 निवडणूक महाराष्ट्रातला विरोधी राजकारणाचा चेहरा बदलणार आहेत. आणि सुदैवाने आज मी बोलतो आहे त्यावेळेला मी बातमी पहिल्यांदा ऐकली की मनसे निवडणुकीच्या तयारीत उतरली आहे आणि 122 जागांचे उमेदवार त्यांनी ठरवले आहेत किंवा तयारी केलेली आहे. कदाचित युती झाली तर भाजप आणि शिवसेनेतली किंवा काँग्रेसमधले जे नाराज आहेत त्यांना त्यांनी जर टिळा लावला मनसेने तर एका फटक्यात मनसे हा महाराष्ट्रातला एक टक्कर देणारा पक्ष येईल. त्यांचे आमदार किती येतील यांना मी दुय्यम स्थान देतो. कदाचित 5-6 आमदार कदाचित त्यांचे येतील, पण 60-70-50-40 जागी जर मनसेने दुसऱ्या क्रमांकाने टक्कर दिली तरी तो भविष्यातला विरोधी पक्ष असेल. प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीला घेऊन तसेच उभे आहेत आणि त्यांनाही ती संधी आहे की गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी 7-7.5% मतं मिळवलेत. ही पूर्वाश्रमीच्या जनता दल, शेकाप, रिपब्लिकन असे वेगवेगळे कम्युनिस्ट असे जे बी जे पी किंवा शिवसेना विरुद्ध असलेला आणि काँग्रेसच्याही विरुद्ध असलेला जो मतदार होता तो प्रकाश आंबेडकरांच्या बाजूने ध्रुवीकरण होतं आहे, त्याचं पोलरायझेशन होतं आहे. तसंच तथाकथित पुरोगामी नसलेला पण भाजपचा कट्टर विरोधक असलेला मतदार हा मनसे आणि राज ठाकरे यांच्या बाजूने ध्रुवीकरण होऊन येऊ शकतो आणि म्हणून ही निवडणूक महाराष्ट्रातलं विरोधी राजकारण भविष्यात कोण पुढे नेणार आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब करणार आहे. आणि माझ्या दृष्टीने भले आज कदाचित या दोघांच्या मिळून 5-10-15-2-4-7 आमदार काहीतरी निवडून येतील, पण ते किती ठिकाणी दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळवतात याला महत्त्व आहे. आणि म्हणून मी ही जे पुस्तक आहे मोर्या प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं आहे, ज्यांना पाहिजे त्यांनी त्याचा सगळा विश्लेषण मी केलेलं आहे. ह्या पुस्तकाची मोर्याकडून तुम्ही किंवा दुकानातून कुठे असेल मला कल्पना नाही कुठे वितरण केलेलं आहे आणि मिळतं, पण मोर्या प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. तुम्हाला या सगळ्या निवडणुकीचा राजकीय उहापोह समजून घ्यायचा असेल तर भाजप परत सत्तेत येणार आहे, युतीत शिवसेना असेल किंवा नाही, सत्तेत शिवसेना भागीदार होईल की नाही, हे माझ्या दृष्टीने दुय्यम विषय आहेत. राजकारण ज्यांना समजून घ्यायचं आहे त्यांनी भविष्यात एक नवं आव्हान भाजप शिवसेनेसाठी उभं राहतं आहे आणि त्याचं नाव मनसे आणि वंचित बहुजन आघाडी आहे. पुस्तक वाचा, मिळवा, त्याच्यावर चर्चा करा, ते समजून घ्या. पण ही निवडणूक महाराष्ट्राच्या विरोधी राजकारणाचा चेहरा ठरवणारी आहे. तो प्रकाश आंबेडकर किंवा राज ठाकरे आहेत की नाही हे आपल्याला 24 ऑक्टोबरला कळेल, पण हा माझा राजकीय अंदाज आहे. मी तो पुस्तकातून लिहिलेला आहे, आज इथे व्हिडिओमध्ये सांगतो आहे. आत्ता इतकंच.